Malo va para acá. पाहू शकाल मित्रांनो, आपण पकडलेले मासे मळवे पेन्सिल फिश आणि शिंगटे त्याच्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, मी घरच्या विहिरीमध्ये खाली उतरून जाळ्याने मळवे पेन्सिल फिश शिंगटे मासे कशा प्रकारे पकडले आणि त्याचबरोबर मी किती मासे पकडले हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. मित्रांनो, पाहू शकाल आता आभाळ यायला सुरुवात झालेली आहे. आभाळ तुम्ही पाहू शकत असेल आणि वातावरण थोडं थंड व्हायला लागलेलं आहे. आता मी चाललो आहे आता विहिरीकडं. विहिरीचं पाणी पाहू शकाल मित्रांनो, खाली गेलेलं आहे एकदम. आणि आपण इकडनं या झाडाच्या इथून असं खाली उतरणार आहे, पलीकडच्या खडकावरून मग तिथून खाली जाणार आहे. आणि खाली गेलो तर कडकड्यांनी मासे असतात ते मळवे, तर ते पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आता खाली जाऊ. इथून खाली जायचंय. अगदी लहानपणापासूनच सवय आहे उतरायची. खाली खाली उतरायचो, वर चढायचो लहानपणी, त्याच्यामुळं काही वाटत नाही. आलो आता खाली. ओके, खाली पोचलो. आता सुरुवात करूया. मित्रांनो, या विहिरीतले मासे पकडण्याचं अजून एक कारण आहे. पावसाळ्यामध्ये ही विहीर पूर्ण पाण्याखाली जाते आणि याच्यातले मासे निघून जातात आहे. त्याच्यामुळं मग उन्हाळ्यामध्ये आम्ही एकदा तरी या विहिरीतले मासे पकडत असतो. पाहू शकाल वरचा व्ह्यू. घांसवा इकडे ठेवलो आता. हे बघा पेन्सिल फिश आहे. गांजवे ठेवतोय.
मळवे पेन्सिल फिश मित्रांनो, एका राऊंड मध्ये बघा एवढे मासे भेटलेत आणि आता जाळ काढून घेतोय, भरून घेतो तसंच ना कॅमेरा. गुतूरा नाहीत खांदत. वड बरं घे.
पाहू शकाल मित्रांनो आपण पकडलेले मासे मळवे पेन्सिल फिश आणि शिंगटे त्याच्यामध्ये परत भरलेले पूर्ण. Ha ha ha.